पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना संधी दिली होती, पण सुप्रियाताच्या जेव्हा प्रवेशाचा प्रसंग आला तो पवार साहेबांच्या मनामध्ये थोडी म्हणजे थोडा संकोच होता, शंका नाही संकोच होता, की पवार साहेबांनी सगळ्यांनी मी आग्रह धरला, अनेकांनी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आग्रह धरला आणि त्यांनी शेवटी कबूल केला की नाही चला ठीक आहे, चला सुप्रियाला आपण संधी देऊ. खरोखर म्हणजे ते आज त्यांचं नाव गाजत आहे देशामध्ये, संसदरत्नचाही त्यांना खिताब मिळालेला आहे, आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे नेते आणि ज्यांच्या माझ्यावर अभिन्न प्रेम आहे असे माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब, आजचे सत्कारमूर्ती म्हणा, नवरदेव म्हणा, सुनील तटकरेजी, आमचे पक्षाचे नेते आणि अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय जयंतराव पाटील, तसेच मंचकावर असलेले दिलीप वडसे पाटीलसाहेब, नरहरी जिरवडजी, फौजियाताई, भास्करराव, तुमचं भाषण ऐकून बरं वाटलं. आमचे महाराष्ट्राची इन्सायक्लोपीडिया ज्यांना म्हणतात, जिवंत कथा जे सांगू शकतात महाराष्ट्राची, असे मधुकर भावेसाहेब, मुश्ताकभाई, सुप्रियाताई, सुमनताई आणि शेवटी मी ज्यांचं नाव मुद्दाम शेवटी घेतलं आहे, असे त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करावं असे आमचे विदर्भाचे वीर अनिल देशमुख साहेब, सर्व उपस्थित बंधू भगिनी, पत्रकार मित्र, आज अभिनंदन आणि अभिवादन सुनील तटकरेचे विधिमंडळाचे भाषणाच्या आज इथे लोकार्पण झालेलं आहे. मी आदिती आणि अनिकेत आणि त्यांच्यासोबत खास करून मधुकर भावे साहेबांच्या विशेष अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एक चांगली कल्पना त्याला साक्षात करून आज हे कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. सुनील तटकरे त्यांच्याबद्दल आता खूप तुम्ही बऱ्याच लोकांच्याकडून ऐकलं, माझेही जवळपास 25 वर्षापासून अतिशय एक जवळचे आणि चांगले सहकारी म्हणून, आणि सुरुवात तशी झाली पण आज एक माझे मित्र म्हणून ते माझ्यासोबत एवढे वर्षापासून काम करत आहे. आणि एक राष्ट्रवादीचा जो कुटुंब आहे, शरद पवार साहेब तर आहेच आमचे वडील म्हणा, मार्गदर्शक म्हणा, पण त्यांनी एक नवीन फळी आणि एक विशाल नवीन फळी महाराष्ट्राला तयार करून दिलेली आहे. आज आबा आपल्यामध्ये नाही, आबाचा उल्लेख सुनील तटकरेच्या भाषणामध्ये आहे, पण आबा म्हणा, दादा म्हणा, दिलीपराव म्हणा, अनिल देशमुख म्हणा, आमचे जयंतराव म्हणा, आम्ही आहो, असे अनेक लोक जे तरुण त्यावेळीसचे, पण पवार साहेबांनी एक नवीन फळी महाराष्ट्राला तयार करून दिली आणि निश्चित त्यामध्ये आता मी सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख नाही करत, कारण आता तुम्ही आणि पवार साहेब एक वयाचे आहात, पण तुम्हाला सुद्धा आणि तुम्ही अनेक वेळा तुमच्याच भाषणात ते उल्लेख करत असतात की मला पण राजकारणात आणि समाजकारणामध्ये संधी देण्याचा काम पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून एका काळात मला आठवत आहे की पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना संधी दिली होती, पण सुप्रियाताच्या जेव्हा प्रवेशाचा प्रसंग आला तो पवार साहेबांच्या मनामध्ये थोडी म्हणजे थोडा संकोच होता, शंका नाही संकोच होता, की माझी मुलीला मी समोर करायचं की काय करायचं आहे, आपल्याकडे काम करणारे एवढे सारे लोक आहे. आणि त्यावेळीस मला आठवत आहे की एक राज्यसभेची जागा कोणातरी कोणाची एक व्हॅक्युम झाली होती,
कोणीतरी वारले होते आणि एक जागा राज्यसभेची रिकामी होती, राज्यसभेची, हां वसंतरावची, बरोबर. तर त्यावेळीच जी जागा रिकामी झाली तर मी पवार साहेबांना सांगितलं की तुम्ही यावेळीच या जागेवर सुप्रियाला तुम्ही त्यांना आणा. कसं करायचं नाही करायचं पवार साहेब म्हणजे असं काही, म्हणजे त्यांना काही म्हणजे एक मनात होता की मी माझ्याच माणसाला, माझ्या घरची माझीच मुलीला मी कसं सामोर करायचं. पण एक निश्चित आहे की पवार साहेबांनी सगळ्यांनी आम्ही मी आग्रह धरला, अनेकांनी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आग्रह धरला आणि त्यांनी शेवटी कबूल केला की नाही चला ठीक आहे चला सुप्रियाला आपण संधी दे. पण खरोखर या मागील आता 16 वर्षाचा प्रवास झाला आहे त्यांच्या आपला खासदारकी म्हणून. राज्यसभेवर होते 2 वेळा, आता तिसऱ्यांदा लोकसभेवर आले. तर या एक पार्श्वभूमी मी का म्हणत आहे की एक व्यक्तीला संधी जेव्हा मिळते तेव्हा ते संधीच्या सोनं करणं की नाही ते आपल्या हातामध्ये असतं. आणि त्याचप्रमाणे आज सुनील तटकरेचा जेव्हा उल्लेख आपण करतो मला बरं वाटलं की त्यांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये पवारसाहेबांचा तर उल्लेख करणं स्वाभाविकच होता पण त्यांनी इंदिराजीच्या, अंतुले साहेबांचा आणि आर आर आबांचा विशेष करून त्यांनी उल्लेख केलेला आहे. कारण काही लोकांच्या मुळे एक माणसाच्या मनामध्ये एक प्रभाव पडतो. माणूस घडवताना काही त्यांना काही प्रभावी जे लोक त्यांच्या जीवनामध्ये जे येतात त्यांची छाप त्यांच्या मनामध्ये तयार होते आणि तो त्यांच्या कार्यामध्ये परिवर्तित होते, त्यांच्या विचारामध्ये ते दिसून येते. आणि म्हणून सुनील तटकरेंनी त्यांच्या आयुष्यातल्या काळामध्ये जे अनेक लोकांच्या सोबत काम केलं आणि त्यांच्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये ते एक प्रभाव आला, ते काम करू शकले, त्यांच्या वाणीमध्ये आज ते खास करून आपण त्यांच्या भाषणाच्या बद्दल आपण उल्लेख करत आहोत पण मी भाषणापुरता मर्यादित न ठेवता एक माणसाच्या जीवनामध्ये त्यांचा व्याप जो असतो, त्यांचे विचार जे असतात, फक्त विधानसभेमध्ये केली भाषण ते चांगलीच गोष्ट असते पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्यासाठी ते माणूस काय करू शकतो, कसं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये परिणाम कसा चांगला आणू शकतो. सुप्रिया त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आज लहानचं काम असेल पण दिल्लीमध्ये कोणी आला, मी लहानचा काम फक्त दिल्लीचाच नव्हे पण महाराष्ट्रात असूनही मी बघितलेलं आहे, मंत्री म्हणून बघितलेलं आहे की अनेक वेळा त्यांनी आपल्या भागाच्या मतदारसंघाच्या किंवा पूर्ण परिसराच्या, कोकणाच्या म्हणा की महाराष्ट्राच्या विकासाच्या कुठलंही काम असेल तर कधी ते मागे पडले नाही, ते कधी विचार करत नव्हते की मी काय, मी कोणत्या पदावर आहे की मी कोणत्या श्रेणीवर आहे, पण आपल्याला काम करून घ्यायची आहे ती चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून एक उत्कृष्ट नेतृत्व आपण तयार करून फक्त कोकणाला नव्हे पण महाराष्ट्राला आणि देशाला दिलेलं आहे याचा मुद्दाम मी उल्लेख इथे करू इच्छितो. आता पार्लमेंटच्या सुप्रियाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 खासदार लोकसभेमध्ये आहे पण 5ही खासदारांच्या तुम्ही भाषणाच्या तुम्ही जरा विचार करा. सुप्रियाताई तर खरोखर म्हणजे ते आज त्यांचं नाव गाजत आहे देशामध्ये, संसद रत्नचाही त्यांना खिताब मिळालेला आहे, आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याचसोबत आज अमोल कोलेचे भाषण तुम्ही ऐका, तुम्ही मोहम्मद फैजल लक्षद्वीपचा आपला खासदार आहे, लक्षद्वीप मधलं म्हणजे समुद्रामध्ये टापू, छोटासा टापू आहे जिथे 60,000ची लोकसंख्या किती टापूमध्ये म्हणजे राहणारी आहे, अशा एक अरबी महासागरमध्ये टापूमध्ये असून तिथून आलेला आपला खासदार लोकसभेमध्ये हिंदी आणि इंग्रजीमध्ये किती उत्तम भाषण करतोय त्याचाही उल्लेख करण्यासारखा आहे. त्यांच्यासोबत आमचे श्रीनिवास पाटील साहेब आहे जे आपले पूर्वी खासदारी होते, राज्यपाल झाले, त्यांचे विद्वत भाषण आणि त्याचसोबत आता तुम्ही दिलेले आम्हाला सुनील तटकरे त्यांचेही भाषण आम्हाला आता देशामध्ये त्या संसदेमध्ये ऐकायला मिळत आहे. ठीक आहे, ते
संसद म्हणजे एक मोठा व्याप असतो, थोडा वेळ लागते माणसाची एक ओळख निर्माण करण्यासाठी. पण ही पहिली टर्म आहे भास्करराव, तुम्ही एवढी घाई का करतात? तुम्ही पहिली टर्मला माणसाला तुम्ही म्हणजे काय, तुम्ही जागा अदल बदल करू इच्छितात तर काय? नाही, आम्ही आत्ताच सांगतो होणार नाही, तर तुम्ही तयारीत राहा. मग आमच्या अनिकेत आणि अदितीच्या काय होईल? म्हणजे काय परत तुम्हाला त्यांना घरी बसायचं आहे? हां सुनीलराव, नाही ते बोलतात म्हणजे काय आहे तर ठीक आहे. पण असो, आम्ही तुम्हाला आजच सांगतो की तुम्ही ते काही ते असं विचार काही वेगळे करू नका. तुम्ही लोकांनाही सांगतो, आम्ही सूचन करतो की तुम्ही तयारीतच राहा.